इथरवर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज सुंदर माझं घरच्या या सेगमेंटमध्ये मी आलेले आहे डोंबिवलीमध्ये. डोंबिवलीच्या रिजन्सी इस्टेट जे की सोनारपाडामध्ये आहे तिथे मी आज आलेले आहे. माझ्या बहिणीचे फॅमिली फ्रेंड आहेत ते मिस्टर लंगर यांच्या घरी मी आज आलेले आहे. चला जाऊया आणि पाहूया की त्यांचं घर कसं सुंदर आहे ते. यांचं घर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. प्लीज कम. थँक्यू. हाय गाइस. हाय सखी. माझं घर दाखवते मी. हे आमचं लंगर हाऊस आहे. सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की त्यांची फार गडबड आहे आणि मी चुकीच्या वेळी आलेले आहे. कारण त्यांची मुलगी ही डिस्ट्रिक्ट लेवलला खेळते. तिच्याबद्दल तुम्ही मला जरा सांगाल आणि तुम्ही उद्या जाणार आहात कुठे तेही सांगा, म्हणजे माझ्या व्ह्युअर्सला कळेल की आज तुमची किती गडबड आहे ते. ऍक्च्युली आज माझी मुलगी मानवी लंगर 14 year old आहे. ती जुडो प्लेअर आहे. आज तिच्या डिस्ट्रिक्ट लेवल मॅचेस होत्या आणि आम्ही आता उज्जैनसाठी निघणार आहोत. उद्या सकाळी 5 वाजता आहे टू ड्राईव्ह. माझ्या मुलांबरोबर मी जाणार आहे आणि तिच्या 4-5 साला स्टेट लेवल मॅचेस आहेत. त्याच्यामुळे आम्हाला थोडी घाई आहे, पॅकिंग आणि लॉट ऑफ रश, त्याच्यामुळे माझं घर थोडंसं मेसी आहे. आणि आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 8. तुम्ही मागच्या घड्याळामध्ये बघू शकता. सो तुम्हाला कळलं असेल की किती रश आहे यांची आणि मी किती चुकीच्या वेळी आलेले आहे यांच्याकडे. थँक्यू सो मच की तुम्ही एवढी गडबड असताना देखील मला हा व्हिडिओ करायला परमिशन दिलेली आहे. सो हे आमचं ड्रॉइंग रूम आहे. मी वास्तूमध्ये खूप बिलीव्ह करते, त्याच्यामुळे मी माझ्या घरात ज्या पण वस्तू ठेवल्या आहेत, ज्या वास्तूच्या हिशोबाने असायला हव्या त्या सगळ्या ठेवल्या आहेत. फॉर एक्झाम्पल, हा जो रंग आणि शेड दिलेला आहे तो पण वास्तूला अनुसरून ठेवला आहे. हे फ्लावर बघ, तुम्ही इकडे किचन होल्डर बघू शकता. हे आमच्या फ्रेंडने दिवाळी गिफ्ट म्हणून दिलं आहे, रिजन्सीत राहतात अमित म्हात्रे म्हणून त्यांनी. पण वास्तूच्या हिशोबाने किचन होल्डर इकडे असायला पाहिजे म्हणून आम्ही इकडे परफेक्टली ठेवलं आहे. सेम अबाउट बुद्धांची मूर्ती वगैरे सगळं, ही मूर्ती का टिल्ट करून ठेवली आहे कारण त्या डिरेक्शनमध्ये असायला पाहिजे म्हणून. आणि हा आमचा ड्रॉइंग रूम आहे, एलसेप सोफा. कारण वी आर अ बिग फॅमिली ऑफ 6 अँड 1 puppy. सो वी आर अ फॅमिली ऑफ 7. सो आम्हाला भरपूर जागा लागते. हा आमचा टीव्हीचा एरिया. आम्ही बसून स्पोर्ट्स, OTTवर सिरीज सगळं ॲज अ फॅमिली. वी हॅव 1 movie night वन्स इन अ मंथ, 3rd Friday वी हॅव अ मूव्ही नाईट, फॅमिली मूव्ही नाईट. मग आम्ही ते बसून मस्त मजा करतो, कोल्ड्रिंक वगैरे घेतो आणि बसतो. अँड दिस इज आर स्पोर्ट्स. ॲज आय टोल्ड यू ऑल, आमची फॅमिली स्पोर्ट्स फॅमिली आहे. माझे बॉईज 9 year old जुळे मुलं आणि माझी मुलगी स्पोर्ट्स अँड माय हजबंड ऑल्सो इन स्पोर्ट्स. सो वी हॅव लॉट ऑफ मेडल्स, मॅरेथॉन, स्केटिंग, जुडो, क्रिकेट, फुटबॉल, ऑल द स्पोर्ट्स देखते. ही ट्रॉफी माझ्या मुलीला लास्ट इयर रिजन्सीचा खिलाडियों का खिलाडीमध्ये मिळाली आहे. शी वॉज द टॉप स्कोरर इन गर्ल्स. सो दिस इज अ परमनंट ट्रॉफी विथ हर अँड नाऊ वी आर गोइंग टू स्टार्ट आर आरकेएम ऑन 12th of November. सो हो, आमचा स्पोर्ट्स छोटासा कॉर्नर आहे, अजून वाढेल हा कॉर्नर आता ह्या वर्षापासून. देन वी हॅव दिस ब्युटिफुल मिनी बार, लाईक ऑल आयडियाज ऑफ माय हजबंड. पूर्ण घरात त्याचं म्हणणं होतं की तू घर कसंही डिझाईन कर, मला हा कॉर्नर पाहिजे, मी माझ्या हिशोबाने माझा बार बनवणार. इथे एक बार टेबल आहे विच वी यूज. ओके, अँड वी हॅव अ ब्युटिफुल व्ह्यू हिअर. तिथं तासन तास बसू शकतो आपण कारण खूप सुंदर व्ह्यू आहे तिथला. पावसाळ्यात तर खूप छान वाटतं. माझी मुलगी गिटार प्ले करते. सो वी हॅव अ गिटार, वी हॅव अ कजॉन अँड वी हॅव लॉट ऑफ थिंग्स म्युझिकल ऑल्सो, बिकॉज माय हजबंड अँड डॉटर दोघेही म्युझिकमध्ये पण आहे. भारी आहे सगळं एकदम. हा आमचा डायनिंग एरिया. सो थोडंसं मेसी कारण आम्ही खूप स्नॅक्स खातो, तर भरपूर स्नॅक्स लागतात. सो हे सगळं आम्हाला नेहमी लागतं आणि असंच असतं घरामध्ये. बिकॉज वी आर 6 people विथ फॅमिली आणि लॉट ऑफ स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज, स्कूल ॲक्टिव्हिटीज, ट्युशन, सो दिस इज अ मेसी कॉर्नर. सगळ्या बॅग्स इकडे आमच्या डंप असतात. आज जास्त मेसी आहे कारण थोडीशी सफाई करायला घेतली होती माझ्या मेडने म्हणून. सो दिस इज द मेसी कॉर्नर.
हा कन्सेप्ट पहिल्यांदाच बघितला मी, म्हणजे मी घर पाहिली आहे तेवढी, पण असं मेसी कॉर्नर कधी नव्हता बघितलं घरामध्ये. हो हो, मेस पण करू शकतात नक्कीच. आणि मी अप्रिशिएट करते तुम्हाला हे, की कारण तुम्ही म्हणजे मी जिथे जिथे घर शूट करायला गेले त्यांनी खूप आवरावर केलेली, पण तुम्ही तुमचा मेसेज कॉर्नर मेसेज. आता हे बघा, तुम्ही सांगितलं की आय ऑलवेज वॉन्टेड दिस इन माय हाऊस, आणि याच्यामध्ये माझ्या लग्नाच्या वस्तू सुद्धा आहेत. सो दिस इज माय क्रॉकरी युनिट, माय फेवरेट, वन ऑफ माय फेवरेट पार्ट्स इन दिस हाऊस. माझ्या लग्नाची क्रॉकरी पण याच्यात आहे, जी मी एवढ्या वर्ष सांभाळून ठेवली 17 वर्षापासून. सो असं आहे, तीन मुलं असतानाही सांभाळली ही खूप मोठी गोष्ट आहे. आता माझे हजबंड, आम्ही उज्जैन महाकालची भक्त आहोत, कारण ते उज्जैनचे आहेत. तर ही महाकालची, महाकालचा जो फोटो आहे तो खास उज्जैनवरनं आणला आहे त्यांनी, आणि खूप सुंदर दिसतो लाईट्स वगैरे मुळे. आणि छोटंसं मंदिर आहे आमचं, ही आमची शिवाची मूर्ती, वॉटर फाउंटन, अगेन डिरेक्शनच्या हिशोबाने तिरपी ठेवली आहे आम्ही. हा देवारा तुम्ही कसं म्हणजे बनवून घेतला की ऑर्डर केला काय? नाही नाही, मी हा बनवून घेतला आहे. ऍक्च्युली मी इंटरनेटवर वेगवेगळे देवारांचे आयडियाज बघितले आणि मिक्स अँड मॅच करून कुठून काय उचललं आणि बनवला. बसतानाही बनवलं, कारण माझ्या मदर इन लॉ 75 इयर्स, तर त्या खाली बसू शकत नाही, म्हणून आम्ही अशी उंची ठेवली आहे आणि ही डिरेक्शन करेक्ट आहे. हा आम्ही बनवून घेतलेला देवारा, ते खास सिटिंग अरेंजमेंट आहे त्यांच्यासाठी, खास टेबल त्या बसू शकतात, आणि कारण दोघंही व्हायचं तेव्हा सगळं पूजा पाठ त्याच करतात, मग त्यांच्यासाठी कम्फर्टेबल. म्हणून तुम्ही आशा व्यक्त करू की त्या बरोबर करू शकतात. ही तलवार माझ्या मिस्टरांचा सत्कार केला एका फ्रेंडने, म्हणजे त्याची खूप मदत केली आहे माझ्या मिस्टरांनी, म्हणून तर त्यांना ऍप्रिशिएट करायचं होतं, म्हणून तो कायद्याने ओढणी बांधून ही तलवार घेऊन त्याने त्यांचा सत्कार केला, टीका वगैरे लावून, आणि म्हणून ते कोण ऍप्रिसिएशन इन लव्ह आहे आमच्यासाठी, खूप महत्वाचं आहे. आणि डिरेक्शनच्या हिशोबाने मी इथं लावलं, ती तलवार तिथेच असते ना, तिथेच असते, ती निघत नाही ना कधी, तुमच्याकडून त्यांच्याकडून. मी मराठ्याची मुलगी आहे, त्याच्यामुळे मला खूप गर्व वाटला जेव्हा माझ्या मिस्टरांना कोणी तलवार आणून. आता किचन, मी खूप किचनमध्ये नसते, आय एम नॉट अ ग्रेट कुक, बट हां शक्य तेवढं मी किचन सजवलं आहे. आमच्या सोसायटीमध्ये हा प्लॅटफॉर्म पहिले नसायचा, पण मी हा लावून घेतला आहे टू मेक शुअर मला डबल युटिलायझेशन होतं आहे जागेचं. मी वरती पण आणि खालती पण वस्तू ठेवू शकते, म्हणजे मायक्रोवेव्हवर नाही तर अर्धी जागा अडून जाते त्याच्यावर. म्हणून नंतर हे टिपिकल किचन आमचं सेट, माठ आणि चिमणी वगैरे सगळं, हे सगळे कॉर्नर्स मी लावून घेतले स्वतःहून अमेझॉनवरनं ऑर्डर करून, कारण याच्याने खूप जागेचं युटिलायझेशन चांगलं होतं, बिंग इट अ नाईफ मॅग्नेट होल्डर असो किंवा हे असो, खूप इझी टू ऑपरेट होतं आणि युटिलायझेशन जागेचं खूप जास्त झालं आहे मला ह्या सगळ्या गोष्टी मी लावल्या. आम्ही स्टॅगिंग डोर्स लावले आहे जेणेकरून एसीची हवा हॉलमध्ये छान फिरत राहावी आणि आमचा डॉग किचनला जायला नको, म्हणून दॅट इज वन मोर रिझन तुम्हाला त्याचा आवाज येत असेल मागून, बिकॉज इज व्हेरी एक्सायटेड की कोण आलं आहे. दिस इज द लाईक वॉशिंग मशीन आणि वगैरे. नॉर्मली लोक विचार करतात की हा कॉर्नर काय सजवायचा, पण आम्ही हा सजवला आहे टाईल वर्क वगैरे करून, कारण याच्याने घराची सुंदरता अजून वाढते आहे, त्याच्यामुळे आम्ही प्रॉपर लाईटिंग आणि टाईल वर्क करून वरती लाईटिंग वगैरे करून याला पूर्ण सजवला आहे. आता इथे आम्ही काय केलं आहे, इथे पहिले जेव्हा आम्ही घरी आलो तर इथे खूप मोठी भिंत होती, एक मोठा प्लॅटफॉर्म आणि असं वॉश बेसिन होतं व्हाईट कलरचं. मग आम्ही काय ठरवलं की आम्हाला हा शक्य तेवढी युटिलिटी व्हायला पाहिजे, म्हणून आम्ही तो प्लॅटफॉर्म भिंत सगळं काढलं, छोटंसं वॉश बेसिन असं लावलं. इफ यू सी दिस इज फोल्डेबल वॉशिंग मशीनसाठी, आणि आता माझं डिटर्जंट म्हणा, मेडिसिन म्हणा, सगळं आतमध्ये आहे, इलेक्ट्रिक सामान सगळं आतमध्ये. तर तिथं युटिलिटी कॉर्नर जो सुंदर पण आहे आणि सगळं वस्तू पण आत जातं आणि खूप जागेचा खूप उपयोग झाला आहे त्याच्यामुळे. ही माझ्या मुलीची रूम आहे, माझा डॉग आत असल्यामुळे मी ती दाखवू शकत नाही, कारण मग त्याला तो बाहेर येण्याने सगळ्यांच्या अंगावर जाईल. अग्रेसिव्ह नाही आहे पण आता देतो विनाकारण, म्हणून मोठा आहे. ही माझ्या मॉमी लॉची रूम आहे,
आम्ही पहिले 2 BHK म्हणायचो तर मम्मींना असं सेपरेट रूम मिळतील, पण लुकिंग ॲट हर शी शूड हॅव हर ओन सेटअप, त्यांच्या बुक्स, त्यांचं कम्फर्टेबल सामान सगळं त्यांनी ठेवलं आहे. इकडनं पण व्ह्यू खूप छान आहे आणि मम्मींना गॅलरीत बसायला आवडतं म्हणून आम्ही हे केलं आहे, हे ठेवलं आहे बघा असं प्लॅटफॉर्म लावून ठेवलं आहे सो दॅट शी कॅन सिट हिअर अँड वॉच एव्हरीथिंग अराउंड. आणि ॲज यू ऑल नो की मला सकाळी निघायचं आहे, माझ्या रूम मध्ये एवढा मेस आहे की मला स्वतःला पण बसायला आता जागा नाही आहे. सॉरी मी माझी रूम दाखवू नाही शकणार, पण सखी मी रिक्वेस्ट करेल की पुढच्या वेळेस, कारण माझी रूम पण मी खूप छान सजवली आहे, तुम्ही नक्की या आणि मी माझ्या मुलीचा रूम आणि माझा रूम पण तुम्हाला दाखवेल. थँक्यू. तुम्ही विचार केला की इथं मिरर का आहे, पण वास्तुशास्त्राच्या हिशोबाने तुम्ही तुमच्या घराच्या अशा पोर्शनला जर मिरर लावत तर घर वरती दिसतं, तुमचा हा पोर्शन वरती दिसायला पाहिजे म्हणून हा मिरर आम्ही इथं ठेवलेला आहे. आणि सिमिलरली मी मंदिराच्या इथं पण दाखवते की मंदिराच्या इथं हे वारली पेंट आहे ना, हे सुद्धा वास्तूच्या हिशोबाने केलेलं आहे, तिथं वारली पेंट विच वी हॅव. हे तुम्ही म्हणजे कुठून विकत आणलं डायरेक्ट की बनवून घेतलं? आमच्या इंटेरियरवाल्याला आम्ही आयडियाज दिला, त्यांच्या आमच्या घेऊन आयडियाज होत्या. अच्छा. म्हणजे प्रत्येक वॉल कलर, प्रत्येक लॅमिनेट सगळ्यांसाठी, किंवा वॉश बेसिन पण आम्ही अँटी टॅप ठेवले, आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही त्याच्यासोबत गेलो, चूज केलं आणि मग हे सगळं केलंय, तर कंबाईंड आयडियाज होता त्याच्या आणि आमच्या. ते बघा वॉटर फाउंटन चालू झालं मस्त. हे कुठनं आणलंय तुम्ही? हे आम्ही विरोधीकडून आणलं. अच्छा. आता बाथरूम आम्ही पूर्ण चेंज केलं आहे. इफ यू सी इथे वरती टाक्या, आमच्या सगळ्या बाथरूममध्ये टाक्या आहेत, पण आम्ही काय कन्सील केलं आहे, हे ओपन होऊ शकतो वॉशिंगसाठी. आणि इकडे सगळं टाईल आणि खाली नॉन सिक्युरिटी टाईल्स पण आम्ही लावलेलं आहे आणि हे साईडचं टाईल वर्क पण, आणि आम्ही सगळं हे समोरच्या रूमशी मॅचिंग केलेलं बाथरूम आहे. मी माझ्या मॉर्निंगला असं बाथरूम दाखवलं, त्याच्यात तुम्हाला छान अजून आयडिया. जेव्हा आम्ही हा फ्लॅट, जेव्हा मी हे घर विकत घेतलं तेव्हा नॉर्मल व्हाईट विंतींचं बाथरूम होतं, लॅमिनेट्स वगैरे काहीच नव्हतं, दरवाजे वगैरे खराब होते, व्हाईट कलरचं कमोड वगैरे होतं. आणि इकडे खूप मोठा प्लॅटफॉर्म होता आणि मोठं वॉश बेसिन होतं. मग आम्ही पूर्ण चेंज केलं, पहिले तर आम्ही टाक्या कन्सील केल्या सगळ्या आणि वी हॅव मॅच्ड. इफ यू सी की आम्ही मॅचिंग कलर वापरले सगळीकडे. आम्ही नॉन स्लिपरी हे लावलंय, नंतर हे टाईल्स लावलंय, छोटंसं गिझर लावलं आणि इकडं प्लॅटफॉर्म काढून आम्ही मागे वॉर्ड्रोब बनवलंय. इफ यू कॅन कम इनसाइड मी दाखवते. आम्ही छोटंसं आम्ही इथं वॉर्ड्रोब बनवलंय म्हणजे स्पेस युटिलायझेशन. आणि वॉश बेसिन छोटंसं केलं, ब्रश करायला किती मोठं लागतं, पहिले खूप मोठं वॉश बेसिन आणि एवढं मोठा प्लॅटफॉर्म होता, आम्ही सगळं चेंज केलं. आणि बिकॉज माय मदर इन लॉ एजेड आहे तर आम्ही हँडल ठेवलं आहे सो दॅट त्यांना उठताना वगैरे त्रास होत नाही, मग त्या आरामात उठू शकतात आंघोळवरून. आता हा मास्टर बेडरूमचा बाथरूम आहे. इथे पहिले कसं म्हणलं होतं की बाथटबच्या वरती शॉवर दिलं होतं आणि इकडे खूप मोठा प्लॅटफॉर्म होता एक विथ मोठं वॉश बेसिन. आम्ही बाथटब आपण जास्त वापरत नाही, वेस्टेज ऑफ वॉटर कोणाला कधी कधी वाटावं म्हणून आम्ही बाथटब ठेवला आहे. मग मी इकडनं शॉवर काढला आणि इकडचा इफ यू कॅन कम हिअर ओके, इकडे आम्ही काय केलं, इकडचा तो मोठा प्लॅटफॉर्म काढला, छोटंसं वॉश बेसिन आणि छोटेसे कपाट केले आणि इकडं शॉवर आणि बेडिंग एरिया केला आमचा सो दॅट पाणी आम्ही बाटल्यांमध्ये कमीत कमी वापरू शकतो. आणि बाथरूम मोठं झालं, खूप मोठं झालं त्याच्यामुळे आमचं बाथरूम. आणि इकडे आम्ही असे मी प्रत्येक बाथरूममध्ये हे अमेझॉनवर ऑर्डर करून स्टँड्स लावले आहे, म्हणजे टॉवेल्स वगैरे सगळं आत जातं. ओके गाईज, आय होप तुम्हाला माझं घर आवडलं असेल. जर तुम्हाला काही सजेशन द्यायचे असेल किंवा ॲप्रिशिएट करायचं असेल आम्ही कसं घर सजवलं आहे, तर प्लीज कॉमेंट टाका, मेसेज टाका आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. थँक्यू.
डोंबिवलीतील रिजेन्सी इस्टेट इथे असलेलं लंगर हाऊस, आय होप तुम्हाला ते आवडलं असेल. काय कमेंट्स आहेत तुमच्या, कसं वाटलं त्यांचं घर, काय अजून सुधारणा करायला हवी, किंवा तुम्हाला जर का त्यांचं कौतुक करायचं असेल जसं मॅडम देखील म्हणाल्या, तर प्लीज कमेंटमध्ये ते मला नक्की सांगा. मी आणि लंगर फॅमिली तुमच्या या कमेंट्सची वाट पाहत आहोत. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्टे ट्यून विथ मी.